अथ श्री साई सच्चरित अध्याय 8। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायी जाहले कथन, कैसे साई हिंदू वायवन, काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, जे निज स्थान बाबांचे, कैसे बाबा आरंभी पोर, पुढे जाहले वेडे फकीर, कैसी बनविली बाग सुंदर, मूळचा उखर स्थळाची, कैसा काले करून पुढा, त्याची जागेवर जाहला वाडा, धोती पोती खंडयोग गाढा, वर्णिला निधडा बाबांचा, झिजवूनिया निज काय, बाबानी साहिले कैसे अपाय, भक्त कैवारी साईराय, वर्णूमी काय तयाते, आता ऐका नरजन्माचे महिमान, साईंच्या भैक्ष वृत्तीचे वर्णन, बायजाबाईंचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक, तात्या बाबा म्हाळसापती, तिघे कैसे मशिदी निजती, कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती, राहत्या प्रती समर्थ, प्रत्यही उदय प्रत्यही अस्त, वर्षानुवर्षे जाहली फस्त, अर्धा जन्म निद्रितावस्थ, उरलाही स्वस्थ भोगवेना, बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुणी रक्त, वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्त व्याधीनी, जन्मासी येऊनी पुष्ट होणे, श्वासोच्छ्वास करीत राहणे, दीर्घायुष्यवरी वाचणे, हे काय केणे या जन्मी, परमात्म प्राप्ती हेची साची, इति कर्तव्यता नरजन्माची, नातरी श्वान सुकरादिकांची, जीविकाची काय उणी, श्वाने ही आपुली पोटे भरिती, प्रजोत्पादन यथेष्ट करिती, तेथे नरदेहाचीच काय महती, साम्य स्थिती उभयताजै, पिंड पोषण आणि मैथून, हेची जरी नरदेहाचे साधन, हेची जरी या जन्माचे पर्यवसान, तरी तो नरजन्म निरर्थक, आहार निद्रादि चतुष्टय, यातची होता आयुष्यक्षय, मग श्वाना मानवा भेदकाय, करा निर्णय विवेके, हीच जरी नरदेह सफलता, तरुजन्मी काय न्यूनता, भस्त्राही करी श्वासोच्छ्वासता, शरीर पुष्टता श्वानाही, मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय तो स्वतंत्र पाहे, तो शाश्वत ही जाणीवराहे, सफलता हे जन्माची, आला कोठून आहे कोण, नरजन्माचे काय कारण, एथील बीज जाणे तो प्रवीण, त्या वीण शीण मग सारा, जैसी नंदा दीपाची ज्योती, एकची दिसे आदि अंती, परिवेगळी क्षणाक्षणा प्रती, तैशीच स्थिती देहाची,
बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था या तो प्रकट जना समस्ता परियेति जाति स्वभावता कोणान कळता कदाही दिसेतीच तक्षणी नासे अपरिमित तरी एकची भासे तैसाची देह जो या क्षणी असे क्षणांती नसे पूर्वील देह मळमूत्रांची नाणी श्लेष्म पूय लाळींची घाणी मरण ठेविले क्षणोक्षणी कुलक्षणी मोठा जे हे कृमी कीटकांचे घर नाना रोगांचे आगर अश्वत्थ आणि क्षणभंगूर ते हे शरीर मानवी मास शोणित स्नायूंचा गाडा तो हा अस्थि चर्मांचा सांगाडा मूत्रपुरीष दुर्गंधीचा राडा जीवाचा खोडा प्रत्यक्ष त्वचा मांस रुधिर स्नायू मेद मज्जा अस्थि वायु अमंगल अंगे उपस्थ पायु ते अल्पायु हे काया ऐसा अमंगल आणि नश्वर नरदेह जरी क्षणभंगूर तरी मंगल धाम श्री परमेश्वर हाती येणार येणेची सदैव लागले जन्म मरण कल्पनेचेची भय दारुण नाही लागता कानाला कान प्राण हा निघून जाईल कोण लक्षी दिवस राती किती येती आणिक जाती मार्कंडेयाचा आयुष्ये जन्मती तयाही कालगती चुकेना ऐशिया क्षणभंगुर नरदेही पुण्यश्लोक कथा वार्ताही गेला काळची पडे संग्रही तद्विरहित तो व्यर्थ हीच जाणीव झाली या निश्चित हेच जन्मा आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत अनुभवा व्यतिरिक्त कोणाही परी यावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेणे हे वैभव साधावे दारासुत वैभव वित्त पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपे इतुके ही प्राप्त तरी तो अतृप्त मानसी शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवुनी चित्ती भूती भगवंत हे एक उपास्ती परम प्राप्तीदायक त्वचा मांस रुधिर हाडा जोडूनी केला हा देह सांगाडा परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा ममत्व सोडा तयाचे मानवा तो केवळ चाकर नका बैसवू त्या डोक्यावर लाडन पुरवा निरंतर नरक द्वार करू नका निर्वाहा पुरते अन्न अच्छादन तैसेच तात्पुरते लालन पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागून जन्म मरण चुकवावया जन्म मरणादि अनर्थात्मक प्रतिक्षण विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर असुख जो जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार काही करावा देह गेहापत्य स्त्रीजन ही सर्व नाशिवंत जाणून
माता पित्यासी खांदा वाहून स्वय जो आपण उमजेना मेल्या मागे खुशाल मरे फिरे जन्म मरणांचे फेरे परिते कोण्या गुणे आवरे विचार न करी क्षण भरी करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भरा भर काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसर त्या नाही भरता अखेरची घडी मग तो थांबेना एक चिपडी धीवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी जीव तैसा महद्भाग्यचिया परवडी वेचूनिया पुण्य कोडी लाधली नरदेहाची जोडी घडीने घडी साधावी करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केवळ अदृष्टे ये अवचट हाती व्यर्थची माती त मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातींचा जाता पुढे हाची येईल ही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख किती एक पापी देहवंत होऊनि शुक्र बीज समन्वित योनिद्वारासी होती प्राप्त शरीर ग्रहणार्थ निज कर्मे कित्येक ते त्याहुनी अधम असता जंगम वर्गी जन्म मागुती स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त त्या जेणे जैसे उपार्जिले ज्ञान जयाचे जैसे कर्मानुष्ठान तदनुसार तया शरीर ग्रहण श्रुति प्रमाण हा योग यथा प्रज्ञम ही संभवा वदे श्रुतिमाय अतिकणवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जनन ही जीवा तैसेच अतर्क्य ईश्वरी विंदान अशक्य तयाचे संपूर्ण ज्ञान अंश मात्रे लाधे जरी कवण एक तो धन्य नरदेह परम भाग्ये हा नर जन्म महत्पुण्ये ब्राह्मण वर्ण ईश कृपे साईचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योनी मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी आलो कोठुनी निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच इतर योनी हे न जाणती उपजती तैशा नाश पावती भूतभावी वर्तमान गती ईश्वर स्थिती नेणती म्हणोनी हा नरदेह निर्मून ईश्वर झाला आनंद संपन्न की विवेक वैराग्याते वरून नर मद्भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नरदेहा सम साधन संपन्न दुजान आन ये सृष्टी गारुडी स्वये मोठा चतुर खेळ न करी अज्ञानिया समोर जाणे कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी तैसाची पशुपक्षी वृक्ष संभार जीवजंतु निर्मूनि अपार सखेदाश्चर्य परमेश्वर लीला निस्सार गमलीत्या अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारा भार
निर्मित्याचा कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना। हा सर्व खेळ करण्यांतु माझा जगदीशाचा काय हेतू, ये अर्थीची निश्चय मातू एक ही जंतू जाणेना। माझी अतुल वैभव समृद्धी जाणील ऐशा कुशाग्र बुद्धी, प्राणी निर्मिला नाही तदवधी विफल त्रिशुद्धी मम कार्य। ऐसे जाणूनी जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे, की जो सारा सार बुद्धिवशे मज सामर्थ्ये जाणील। अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व, माझा मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे। तोच करील ज्ञान संपादन मच्चिंतन आणि मदवलोकन, तोची होईल आश्चर्य संपन्न होईल तै पूर्ण खेळ माझा। प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीची मज माझे खेळाची सांगता, पाहूनी माझी जगन्नियंत्रता नरकृतार्थता मानील। काम्य कर्मे द्रव्योपार्जन एतदर्थन शरीर पोषण, यावज्जीव तत्वज्ञान संपादन हेच जीवन साफल्य। तत्वतेचि ते अभेद ज्ञान तेचि उपनिषद ब्रह्म ज्ञान, तेचि परमात्मोपासन तेचि तो भगवान भक्तांचा। गुरु ब्रह्म नव्हे तदोन झाले जया हे अभेद ज्ञान, हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगम जे। जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य, हे आत्मतत्वची निज भोग्य भक्त सभाग्य ते जाण। स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्यावीण, स्वये कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक। ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य, काटियाने काटा फेडून तैसी उडवून द्या दोन्ही। ज्ञानाने दूर करा अज्ञान, ज्ञाना ज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान, हे एक पर्यवसान नरजन्मा। न करिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी, मी ममया वातीची होळी ज्ञान न पाजळी निज प्रभा। नरदेहगत जे जे कार्य असो निवार्य वा अनिवार्य, हे तो सर्व बुद्धि कर्तव्य निश्चय प्राय जाणावे। नाही आपणा दुजे काम स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम, अथवा चिंतावे राम नाम हो निष्काम निश्चिंत। शरीरेंद्रिय मन बुद्धि या तो सर्व आत्म्याचा उपाधि, इहीची आत्मा भोक्तृत्व आपादी स्वये अनादि अभोक्ता। आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक स्वये अभोक्ता स्वाभाविक, शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक प्रमाण देखा ये अर्थी। हे एक जाणोनि निज वर्म बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म, तिचे हाती मनाचे धर्म
स्वये निष्कर्म वर्तावे, स्वधर्माचे अनुष्ठान, सदैव आत्मानात्मचिंतन, हेचि नरजन्माचे पर्यवसान, समाधान स्वरूपी, नाही नरदेहा परी आन, चारी पुरुषार्थ साधाया साधन, जो नर अभ्यासा परायण, तो नारायण पद पावे, म्हणूनी झाले न जो शरीर पतन, आत्मज्ञानार्थ करायत्न, नर जन्माचा एक ही क्षण, उपेक्षून टाकू नका, समुद्रीचे क्षारोदक, मेघा हाती पडता देख, होते जैसे गोड पियुख, ते सुख जडता गुरुपायी, ऐशिया नरदेहाची सद्गती, गुरुविना नकळे कवण्या प्रती, गुरुची जेव्हा धरती हाती, तैची उद्धरती जडजीव, मंत्रतीर्थ देवद्विज, ज्योतिर्वेद आणि भेषज, तैसेची सातवे गुरुराज, भावना काजया अवघिया, जयांच्या ठाई जैसी भावना, सिद्धी ही तैशीच त्या प्रमाणा, वेग जैसा अधिक उणा, सिद्धी ही जाणा तैशीच, बद्धास करिती मुमुक्षु संत, मुमुक्षुचा करिती मुक्त, अव्यक्ताचे होनी व्यक्त, परोपकारार्थ हे करीती, कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे, सुकर होई ते सत्पुरुषाचरणे, तयाचे हालणे चालणे, उपदेशणे निःशब्द, क्षमा शांती निस्संगता, भूतदया परोपकारता, इंद्रिय निग्रह निरहंकारता, यांचा आचरता दुर्लभ, जेन लाभे पढ़ता ग्रंथ, सुलभते पाहता एक क्रियावंत, करी जेन तारांगण अनंत, संपादी भास्वत एकला, तैसे चिहे उदार संत, सहज क्रिया त्यांचा अनंत, करिती जीवास बंधमुक्त, सौख्य अत्यंत देतात, यातीलची एक साई महंत, ऐश्वर्यवंत श्रीमंत, परी फकीरा सम आचरित, आत्मनिरत सर्वदा, अनवच्छिन्न जयाची समता, मी माझे ही नाही वार्ता, जीवमात्री सदा सदयता, भूति भगवंतता मूर्तिमंत, सौख्ये जयासी नाही हरिख, दुखे जयासी नाही शोक, सरिसे जया रावरंक, हे काय कौतुक सामान्य, जयाची भ्रुवीक्षेप लहरी, क्षणात रंकाचा राव करी, तोहा घेऊनी चौपालवी करी, दारोदारी हिंडतसे, धन्यते जन जयांचे द्वारी, बाबा होऊनी भिक्षे करी, पोरी आणगे चतकुर भा करी, म्हणूनी पसरी निज कर, घेई टमरेल एके करी, दूजिया हाती चौपदरी, स्वये फिरे दारोदारी, नियमित घरी प्रतिदिनी, भाजी सांबरे दूध ताक, पदार्थ तितुके सकळिक, टमरेलात ओतिती लोक, पहा हे कवतिक खाण्याचे, शिजला भात अथवा भाकरी, घ्यावया पसरली चौपदरी, पातळ पदार्थ मग कैसी ही परी,
टमरेला भीतरी रिचविती पदार्था पदार्थाची घ्यावया चवी लालसा कोठू निभावी रसासक्ती जिव्हे नठावी जीवी उठावी कैसेनी झोळीत पडले जे यदृच्छेने तृप्त असावे तयाचाच सेवने रुचकर की बेचव हे नेणे चवीची रसने नाही की प्रहर दिवसा वस्ती लागुनी भिक्षा मागत प्रतिदिनी तेणे उदर पूर्ती करूनी समाधानी वर्तत भिक्षा तरी काय नियमित इच्छेस येईल तेव्हा मागत कधी बारा वेळ एका दिवसात भिक्षेस जात गावात येणे परी जे अन्न आणीत मशिदीतील कुंडीत ठेवीत कावळे कुत्रे त्यातची खात कधी न हाकीत तयान मशीद आंगण झाडणारी त्यातून 10-12 भाकरी घेऊन जाई आपुल्या घरी कोणी नवारी तिज लागी कुत्र्या मांजरा हडहड करणे स्वप्नातही जो कदा नेणे तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे धन्य जिणे तयांचे आरंभी हा वेडा फकीर येची नामे जना महशूर तुकडे मागूनी भरी जो उदर कैसा बडीवार तयाचा फकीर परिहाताचा सढळ निरपेक्ष आणि स्नेहाळ बाह्य चंचल अंतरी अचळ कळा अकळ तयाची ऐसियाही त्या कुग्रामात जात्या अतीव दयावंत होते काही भाग्यवंत ते त्या महंत मानीत तात्या कोते यांची आई नाव जियेचे बायजाबाई पाटीत भाकऱ्या घेऊन डोई रानात जाई दुपारा कोस कोस रान धुंडावे दाट झाड झुडूप तुडवावे वेड्या फकीरासया हुडकावे पाया पडावे तयाचा काय तिच्या त्या सत्वाची थोरी ओली कोरडी भाजी भाकरी राणी वनी दुपारी तिपारी भरवी न्याहारी बाबाते ऐसे तिचे तपाचरण बाबाहीन विसरले आमरण केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्ण स्मरण पूर्वक उभयता त्या स्त्री पुरुषांचा फकीरापायी दृढ भाव साचा फकीरची देव त्या उभयतांचा भावार्थियाचाच देवकी फकीराने ध्यानस्थ असावे बायजाबाईने पान मांडावे पाटीतील अन्न वाढावे खाववावे प्रयत्ने फकीरी अव्वल बादशाही फकीरी ही चिरंतन राही अमीरी ही क्षणभंगुर पाही सदा बाबांनी म्हणावे पुढे बाबांनी रान त्यागिले गावात येऊनी राहू लागले मशिदीत अन्न खाऊ आदरिले कष्ट चुकविले आईचे ऐसा हा नेम तेव्हा पासुनी जैसा चालविला त्या उभयतांनी तैसाची तो तयांचे मागुनी तात्यांनीही चालविला धन्य धन्य ते संत सदैव जयांचे हृदय वासुदेव धन्यतया भक्तांचे सुदैव
समागम वैभव जात्यांचे तात्या महाभाग्यवान माळसापतींचे ही पुण्य गहन बाबांचे समागमाचा मान समसमान भोगीत तात्या आणि माळसापती मशिदीतची शयन करीती बाबांची ही अनुपम प्रीती दोघांवरती सारखी पूर्व पश्चिमे उत्तरेस डोया तिघांच्या तीन दिशास पाय परस्परांचे पायास मध्य बिंदूस भिडविती ताणूनी ऐशिया पथार्या गोष्टी वार्ता चालती साऱ्या एकास येता निद्रेच्या लकेऱ्या तयास दुसऱ्याने जागवावे तात्या घोरू लागता उठावे बाबांनी अवचिता करोनी तयासी उलथा पालथा दाबावा माथा तयांचा घेऊनी समवेत म्हाळसापती बिलगती दोघे तात्या प्रती आवळूनी धरिती पाय दाबिती पाठही रगडिती तयांची ऐशी संबंध चौदा साले बाबा सवे तात्या मशिदीत निजले काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंड घरी ठेवूनी या माय बापे बाबांच्या आवडी मशिदी झोपे प्रेम ते मापावे कवण्या मापे मोलया कृपेचे कोण करी पुढे वडील पंचत्व पावले तात्या घरी संसारात पडले झाले घरधनी स्वये दादुले निजू लागले निज गृही असो ऐसा निष्ठावंत भाव तयासीची साईचा अनुभव अनाहूत उभा स्वयमेव भक्त नवलाव पाहुये तैसेची राहत्यात एक गृहस्थ खुशाल चंद नामे विख्यात होते बाबांचे भक्त धनवंत नगर शेट गावीचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते जैसे बाबांचे फार आवडते चुलते खुशाल चंदांचे होते तैसेची बाबाते प्रिय बहु जरी जातीचे मारवाडी बाबा लागी मोठी आवडी परस्परांच्या घडोघडी भेटी सुख परवडी ते घेत हरिच्छेने काही काले वडील शेठजी पंचत्व पावले तरीही न बाबा विसरले प्रेम पहिले दुणावले पुढेही खुशाल चंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती आदेहांत दिवस राती कल्याणा जागती तयांचे कधी गोरथी किंवा हयरथी सवे घेऊनी प्रेमाचे सांगाती तेथूनी दीड मैलावरती राहत्या प्रती जात बाबा ग्रामस्थ लोक सामोरे येत ताशे वाजंत्री सवे घेत बाबांस गावाचे वेशीवर भेटत लोटांगणी येत प्रेमाने मग तेथून गावा आत बाबांस समारंभे नेत अतिप्रेमे वाजत गाजत आनंद भरित मानसे खुशाल चंद आपुले सदनी बाबा समग जात घेऊनी तेथे अल्पाहार करवुनी सुखासनी बैसवीत मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवुनी कथिती उभयता परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णिता येईल तो येणे प्रमाणे आनंद विहार
पूर्ण होता फलाहार, बाबा मग स्वानंद निर्भर सह परिवार परतती। एकीकडे ते राहते गाव, दुसरीकडे ते निमगाव, या दोहोंच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा। जरी या मध्यबिंदू पासून या दोन गावा बाहेर प्रयाण, स्थूळ देहे केलेन आनिर्वाण, तरी तया जाण सर्वत्र। नाही इतर कोठे प्रयाण, नाही अग्निरथाचे दर्शन, तरी त्या रथाचे गमनागमन वेळ प्रमाण त्या ठावे। साधावया गाडीची वेळ, भक्तांनी करावी तयारी प्रबळ, आज्ञा मागू जाता जवळ, म्हणावे उतावीळ का झाला। बाबान करिता आता तातडी, चुकेल माझी मुंबईची गाडी, नोकरीवरी येईल धाडी, साहेब काढील मजला की। साहेब येथे नाही दुसरा, कशास व्हावी इतुकी त्वरा, जा खा भाकर तुकडा जरा, जाई दुपारा जेवुनी। ऐशी कोणाची आहे प्राज्ञा, की त्या वाणीची करील अवज्ञा, लहाना थोरा शहाण्या सूज्ञा, अनुभव विज्ञान सकळा हे। जाने जाने आज्ञा मानिली, गाडी तयाची कधी न चुकली, परिजयाने ती अवमानिली, प्रचिती घेतली रोकडी। एका मागून एक अभिनव, संख्या विरहित ऐसे अनुभव, अनेकांचे अनेक अपूर्व, संक्षेप पूर्वक सांगेन। हे माड साईपदी शरण, पुढील अध्यायी हेची निरूपण, भक्त परतता गावा लागून, बाबांचे आज्ञापन हो लागे। आज्ञा होई तो जाई, आज्ञा नाही तो राही, अवमानिता पडे अपायी, पुढील अध्यायी दिग्दर्शन। तैसेची मधुकरी वृत्तीचे धारण, साई स किमर्थ भिक्षान्न सेवन, पंचसूनादि पातक क्षालन, कथा निरूपण पुढारा। म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना, करितो आग्रहे क्षण क्षणा, कराया साई चरित्र श्रवणा, निज कल्याणा कारणे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड बंद विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थावरणं नाम अष्टमोध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु।